येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 ते 10 तारखेच्या मधोमध त्या तारखा आपल्याला स्वतः MSME चे म्हणजे केंद्रीय मंत्री सन्माननीय राणेसाहेब यांचं जे खातं आहे MSME त्या खात्याअंतर्गत आम्ही काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये 3 दिवसाचं एक्झिबिशन भरवलं होतं. त्याच धर्तीवर एक एक्झिबिशन आमच्या रत्नागिरीत भरवावं 3 दिवसाचं त्याच धर्तीवर. त्यासाठी मी राणेसाहेबांशी बोललो. आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेश सावंत यांची मागणी होती आणि त्या मागणीला होकार देऊन येणाऱ्या स्पेसिफिक तारखा तुम्हाला 1-2-3 दिवसात आमचे राजेश सावंत हे पत्रकार परिषद घेऊन देतील. पण तेव्हा जसं पूर्ण डिपार्टमेंट साहेबांनी कोकणात उतरवलं होतं त्याच्याने अनेक गोष्टींना चालना मिळाल्या. कॉयर बोर्डचं ऑफिस झालं, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची लोन फॅसिलिटेट झाली. त्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट हा गावागावापर्यंत पोचला. तसाच प्रयत्न आमचा रत्नागिरी देखील करण्याचा आहे. सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी विश्वकर्मा जी योजना आणली आहे तीही तळागाळापर्यंत पोचवण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस आहे. मॉडेल म्हणून आम्ही सिंधुदुर्गाकडे जे उभं केलं चित्र त्याच्यात आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं आणि म्हणून तोच मॉडेल घेऊन आता रत्नागिरीमध्ये फेब्रुवारीपासून त्या गोष्टीची सुरुवात होणार आहे. त्या काळामध्ये अख्ख्या डिपार्टमेंटमधून जवळपास 70 ते 80 अधिकारी केंद्र सरकारचे राणेसाहेबांनी आणले होते. तसंच या तसंच रत्नागिरीमध्ये राणेसाहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने कार्यक्रम इथे राबवायचं ठरवलेलं आहे आणि जो इम्पॅक्ट आपल्याला MSME सारख्या खात्याच्या माध्यमातून आपल्याला लागेल ते सगळं सहकार्य राणेसाहेब आणि त्यांची पूर्ण टीम एक ऑफिस देखील MSME चं इकडे असावं ही मागणी आम्ही केली. त्यालाही साहेबांनी हो सांगितलेलं आहे. एक स्वतंत्र MSME चं ऑफिस रत्नागिरीमध्ये असेल आणि जसं मॉडेल सिंधुदुर्गात उभं केलं तसंच मॉडेल रत्नागिरीत पण उभं राहावं लवकरात लवकर ही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची सातत्याने मागणी आहे आणि ती साहेब पूर्ण करतील राणेसाहेब याची आम्हाला खात्री आहे. हे सांगण्यासाठी आणि इतर आपले काही प्रश्न असतील ते आपण विचारू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.